नमस्कार मित्रांनो, 10 जुलै प्रोमध्ये आयल्याच्या लुकमध्ये पारूला बघून सगळे शॉक होतात. प्रीतू म्हणतो, वाव पारू, तू अगदी आईसारखी दिसते. श्रीकांत म्हणतो, पारू कमालच केली, ही साडी, हे दागिने आणि आवरण्याची पद्धत. मला तर क्षणभर असं वाटलं की आयल्याच आली. प्रिया म्हणते, पारू खरंच तू खूप छान दिसते. विशाल मात्र सगळ्यांकडे बघत असतो आणि इंटरव्ह्यू द्यायचा म्हणून पारू गोंधळून जाते. प्रीतू म्हणतो, पारू तू अजिबात काळजी करू नको, ते जे प्रश्न विचारतील ना फक्त त्याचं उत्तर दे. श्रीकांत म्हणतो, पारू आम्ही आहोत ना, तू कशाला काळजी करते. विशाल म्हणतो, चला कार्यक्रमाला सुरुवात करूया. तो आता बोलायला लागतो, हाय हॅलो नमस्कार, मी तुमचा होस्ट विशाल. तेवढ्या तायल्याच्या गाड्या किर्लोस्कर बंगल्याच्या बाहेर येतात. आता पारू बसते, ते अगदी आईल्याच्या स्टाईलमध्ये. हे तर श्रीकांत बघतच राहतो. विशाल म्हणतो, आज आपण सौ अहिल्यादेवी किर्लोस्कर यांची मुलाखत घेणार आहोत. आता पारू आहिल्यासारखी अगदी थाटात बसते. तिच्या चेहऱ्यावर तोच गुरूर आणि तोच ॲटिट्यूडपणा. आता सगळे रिलॅक्स होतात. मुलाखतीला सुरुवात होणार तोच आहिल्यात येते. स्वतःच्या वेशात पारूला बघून ती पण हादरते आणि म्हणते, काय चाललंय? आता मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. पारू म्हणते, दिव्याई, आणि घाबरून उभा राहते. आयल्या तर पारूकडं बघतच राहते. विशाल म्हणतो, काय झालं, मुलाखतीला सुरुवात करूया? आयल्या म्हणते, मुलाखत, कसली मुलाखत? प्रीतू म्हणतो, आई, पण त्याला काय बोलावं तेच कळत नाही. प्रियाचे तर धाबेच जाणलेले असतात. श्रीकांत म्हणतो, आयल्या मी सांगतो तुला. आयल्या म्हणते, श्रीकांत काय सांगणारेस? आणि पहिले मला सांगा, तुमचं हे काय चाललं आणि कसली मुलाखत? तर तुम्हाला काय वाटतं, आयल्या ही मुलाखत होऊ देईल की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.